खारघर सेक्टर 12 आणि सेक्टर 5 येथील मंदिराबाहेरील वाढीव बांधकाम तोडण्यासाठी सोमवारी आलेल्या सिडकोच्या अतिक्रमण विरोधी पथकाला आल्यापावली मागे जावे लागले. लोकांच्या धार्मिक भावना दुखवू नका असे सांगत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली या पथकाला तीव्र विरोध करण्यात आलाय. त्यामुळे नागरिकांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे जाहीर आभार मानले. खारघर सेक्टर 12 येथील शनी मंदिर आणि सेक्टर 5 मधील श्री आई माताजी मंदिराबाहेर भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी पत्र्याचे शेड टाकले आहेत. हे शेड बेकायदा असून ते तोडण्यासाठी सिडकोचे अतिक्रमण विरोधी पथक पोलिसांचा फौज फाटा घेऊन तेथे आले होते. मात्र या ठिकाणी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली या कारवाईला विरोध करण्यात आलाय. त्यामुळे हे बांधकाम तोडण्यासाठी आलेल्या सिडकोच्या पथकाला कारवाई न करताच माघारी फिरावे लागले. यावेळी भाजपचे जिल्हा खजिनदार अभिमन्यू पाटील, आरपीए जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड, तालुका खजिनदार अनंता तोडेकर, विजय पाटील, सुरेश ठाकूर, नितेश पाटील, कीर्ती नवखरे, समीर कदम, खारघर युवा मोर्चाचे अध्यक्ष शत्रुघ्न काकडे यांच्यासह रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. खारघरमध्ये विविध धर्माचे लोक वास्तव्यास आहेत. त्यांची श्रद्धास्थाने त्यांनी येथे तयार केली आहेत. ही श्रद्धास्थाने सिडकोने करून देणे अपेक्षित होते, मात्र ते काही झाले नाही. त्यामुळे येथील रहिवाशांनीच आपली श्रद्धास्थाने उभारली आहेत. लोकांच्या भावनांचा आदर करा असेही लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले.